अभिनेता अक्षय कुमारच्या पृथ्वीराज सिनेमाला करणी सेनेनं विरोध केला. करणी सेनेच्या युवा संघटनेचे अध्यक्ष आणि फिल्ममेकर सुरजित सिंह राठोड यांनी सिनेमाच्या नावात बदल करण्याची मागणी केली. जर सिनेमा महान राज्यकर्ता पृथ्वीराज चव्हाण यांच्या जीवनावर आधारित आहे तर सिनेमाच्या नावातही त्यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख केला जावा. तसंच सिनेमा रिलीज होण्यापूर्वी करणी सेनेला दाखवावा अशी मागणी त्यांनी केली. पालघर तालुक्यातील वडराई येथील समुद्रात भरकटलेल्या बार्जमधून इंधन बाहेर काढण्याला सुरुवात करण्यात आलेली आहे. गेल कन्स्ट्रक्शन कंपनीचं हे बार्ज आहे. डिझेल ऑइलची गळती होत होती. छोटे तराफे आणि मच्छीमारांच्या बोटींच्या मदतीनं इंधन बाहेर काढण्यात येते. नौदल आणि तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरनं भरकटलेल्या बार्जमधील 30 अधिक कामगारांची यापूर्वी सुटका केली आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. लातूर शहर आणि परिसरात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. रात्री 9 सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. निलंग तालुक्यात आज पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलेला आहे. जळगाव शहरासह इतर भागात काल मध्यरात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला. त्यामुळे जिल्हावासियांना कुठेतरी कडक उन्हापासून दिलासा मिळाला. जवळपास 2 ते 3 तास जोरदार वारा आणि पाऊस सुरू होता. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शिंगवे गावात गारपीट आणि वादळी पावसामुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. कांदा, भाजीपाला, गहू, भुईमूग, आंबा, जांभळाचं नुकसान झालंय. अमरावतीमध्ये मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली. तसंच चांदूर बाजार तालुक्यात जोरदार गारपीट सुद्धा झाली. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या मान्सूनपूर्व पावसानं दिलासा मिळालाय. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसतोय. अकोला शहरासह जिल्ह्यात पाऊस पडला आहे. सलग अर्धा तास झालेल्या जोरदार पावसामुळे अकोलेकरांची चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाऊस बरसला आहे. अनेक भागात झाडं उन्मळून पडली आहेत तर काही ठिकाणं घरावरील 3 पत्रे उडून गेले. मे महिन्यात शहराचा पारा 43 अंशांपर्यंत गेल्यानं उकाड्यानं अकोलेकर चांगलेच हैराण झाले होते. मात्र झालेल्या या पावसानं शहर आणि जिल्ह्यात वाढलेला उकाडा काहीसा कमी झाला आहे. वर्धा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात दुपारपासूनच ढगाळ वातावरण होतं. जिल्ह्याच्या देवळी, आर्वी, हिंगणघाट, वर्धा, सेलू, समुद्रपूर आणि कारंजा तालुक्याच्या भागात पावसाच्या सरी बरसल्यात. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं वातावरणात मात्र गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. खंडेरायाच्या जेजुरीतही पाऊस झालेला आहे. या मुसळधार पावसाच्या पाण्यानं जेजुरी गडाच्या पायऱ्यांवर धबधबा वाहत असल्यासारखं दिसत होतं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रात्री सुमारे 1 तासभर मुसळधार पाऊस झाल्यानं गडावरील पायऱ्यांवरून पाणी खाली येत होतं. छत्रपतींचा विचार म्हणजे